श्री गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्या आधी ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील सर्व खड्डे बुजवले जातील असं वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सांगितलं होतं. महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्षानेही सर्व खड्डे बुजवण्याचं आश्वासन दिलं होतं. आज 31 ऑगस्टपर्यंत शहरातील प्रमुख रस्ते जर पाहिले तर 70% प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. मात्र अंतर्गत रस्त्यांवरती खड्डे आजही कायम असल्याचं दिसत आहे. 2 दिवसात खड्डे बुजवण्याचं उर्वरित खड्डे बुजवण्याचं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. काल रात्रभर विरारपूर्वेला खड्डे बुजवून त्यावर डांबरीकरणाचे पॅचवर्क करण्याचं काम सुरू होतं. मी आपल्या न्यूज 11 महाराष्ट्राच्या दर्शकांना सांगू इच्छितो की खड्डे बुजवण्याचं काम कसं होतं, पॅचवर्क कसं केलं जातं याचं निरीक्षण करण्यासाठी स्वतः काल रात्री 4 वाजेपर्यंत विरार पूर्व भागामध्ये मी स्वतः या संपूर्ण परिस्थितीचं निरीक्षण केलं. त्याच्यानंतर खड्डे बुजवण्यासाठी किती वेळ लागतो आहे, कशी प्रक्रिया होते हे समोर आलं. मध्ये पाऊस पडत असल्यामुळे डांबर उपलब्ध होत नाही अशा पद्धतीच्या बांधकाम विभागाच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गणेशोत्सव तोंडावर आलेला असताना अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचं आगमन झालेलं आहे आणि उद्या घरोघर हजारो मूर्ती घरोघर आणल्या जातील. तोपर्यंत तरी खड्डेमुक्त रस्ते होणार का, हाच गणेश भक्तांचा प्रश्न आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.